अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालाय. पारनेरचे उदय शेळके हे राष्ट्रवादीचे तर संगमनेरचे माधवराव कानवडे हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नवीन संचालक मंडळाची शनिवारी दुपारी 1 वाजता बँकेच्या मारुतीराव घुगे पाटील सभागृहात बैठक झाली. त्यामध्येही निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीला सर्व संचालक हजर होते. सुरुवातीला अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर अर्जाची छाननी झाली. दोन्ही पदासाठी दोघेच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आपण अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची ही निवडणूक अध्यक्ष उपाध्यक्षपदाची, याचा अर्थ निवडणुकीचा आज समारोप आपण इथे करतो. पहिलं तर आपली एक पद्धत आहे सहकारामध्ये की ज्यांनी ही निवडणूक हाताळली त्या अधिकाऱ्याचं आपण कौतुक करत असतो, त्यांचं अभिनंदन करत असतो. म्हणून आपले DDR श्री आहेत यांचं पहिलं कौतुक या निमित्तानं केलं पाहिजे की अत्यंत चांगल्या रीतीनं या निवडणूक त्यांनी पार पाडली. आपली जिल्हा सहकारी बँक ही खूप मोठी बँक आहे. खूप चांगलं काम आत्तापर्यंत तिचं झालेलं आहे. एक परंपरा, थोर परंपरा असलेली अशा प्रकारची बँक आहे. आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्याच्या विकासामध्ये जी साखर कारखानदारी असेल किंवा शेतीचा विकास असेल या सर्व मध्ये या बँकेचा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे. या बँकेचं नेतृत्व करत असताना सुद्धा खूप मोठी नाव आहे. एवढी नामावली मी आता घेत नाही, परंतु एक परंपराच अशी आहे मोठी नामावलीची की त्या सगळ्यांनी या बँकेला आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळलं आणि ती सांभाळत आपल्या शेतकऱ्याचा जिल्ह्याचा सुद्धा विकासाचा मोठा वाटा या बँकेने उचलला. त्या नेतृत्वाने सुद्धा त्यामध्ये आपला सहभाग अत्यंत यशस्वी रीतीनं पार पाडलेला आहे. आणि म्हणून आपल्या ज्यावेळेस नवीन संचालक मंडळ येथे आलं यामध्ये सुद्धा नव्या जुन्याची एक चांगला मेळ आपल्या सर्वांना येथे दिसतो. बहुतेक शेत जवळजवळ 1700 बिनविरोध करण्याचं कौशल्य आपण पाहिलेलं आहे. जिल्हा बँक ही सहकारातली अग्रगण्य अशी बँक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या उत्कर्षाचं हे महत्वपूर्ण असं साधन आहे. सहकारी चळवळीच्या माध्यमातून उभारलेल्या सहकारी संस्था ह्याच खरं म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांच्या उत्कर्षाच्या धन्या आहेत आणि त्या सततपणानं चांगल्या पद्धतीनं जपण्याचं काम ज्यांनी बँकेची उभारणी केली, बँकेला मोठं केलं. आशिया खंडात सहकारातली अतिशय मोठी बँक, चांगली बँक म्हणून तिचा लौकिक झाला. ती सर्व भूतपूर्व मंडळी आदरणीय भाऊसाहेब थोरात असतील, माननीय माधवरावजी कानवडे साहेब यांची निवड झालेली आहे, त्यांचे मी या निमित्ताने अभिनंदन करू इच्छितो. तरुण चेअरमन आणि अतिशय ज्येष्ठ आणि अनुभवी व्हाईस चेअरमन अशी सुंदर जोड जिल्हा सहकारी बँकेला या निमित्ताने ही संधी मिळालेली आहे. मी चेअरमन व्हाईस चेअरमन या दोघांनाही शुभेच्छा देऊ इच्छितो आणि बँकेचा कारभार करत असताना पूर्ण सहकार्य हे सर्व संचालकाचं माझं देखील राहणार आहे. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की नगर जिल्हा बँक ही मोठी बँक आहे. शेतकऱ्यांचं भवितव्य या बँकेवरती अवलंबून आहे. अनेक सहकारी संस्था या बँकेच्या मदतीने नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत अतिशय चांगलं काम केलेलं आहे, पुढे आपल्याला करायचं आहे. तेव्हा बँकिंग क्षेत्राचा हा आव्हानाचा काळ आहे. विशेषतः ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भावाचे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. दुष्काळ आल्यानंतर त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यावरती होतो आणि त्याचा परिणाम बँकेवरती देखील होतो. त्यामुळे बँक चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक अनुभवी संचालक यांनी या बँकेच्या उभारणीकरता रक्ताचं पाणी करून ही बँक इथपर्यंत आणलेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये देखील त्याच पद्धतीचा बँकेचा कारभार हा अपेक्षित आहे आणि तो नक्कीच ही चेअरमन व्हाईस चेअरमन हे करतील
अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी रावसाहेब बरपेसह आधार न्यूज अहमदनगर. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.